आपले सहर्ष स्वागत आहे। मी सुष्मिता बेझिरगे। आता बघूयात आजच्या ठळक घडामोडी। कोरोनाचेच महासंकट, नैसर्गिक आपत्ती, देशापुढील वाढत्या अडचणीमुळे यंदाचे सर्व उत्सव साजरे करण्यास बंदी घालावी अशी मागणी श्री मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे। साऱ्या जगाला कोरोना महामारीनं ग्रासलं असून अनेकजण या आजारानं मृत्युमुखी पडत आहेत। त्यातच चक्रीवादळानं मोठं नुकसान झाले आहे। चीन आणि भारत यांच्यात युद्धजन्य परिस्थिती आहे। संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटलेली आहे। या सर्वांचा सारासारे विचार करून येणाऱ्या धार्मिक उत्सव सण घरच्या घरीच साधेपणाने साजरा करावेत। उत्सवाला होणारा नाहक खर्च टाळता यावा। सद्यपरिस्थितीत जनता आर्थिक विळख्याने त्रस्त झाली आहे, यामुळे देशातील रस्त्यावरील सर्व उत्सवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंदी घालावी अशी मागणी श्री मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक विजय शाबादी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। सोलापुरातील विजापूर रोड परिसरात श्री मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम वर्षभर राबवित असते। या मंडळाचे नावलौकिक सर्वदूर पसरले आहे, असे मंडळाचे सदस्य समाजसेवक पुरुषोत्तम बलदवा यांनी सांगितले आहे। लॉकडाऊन काळात श्री मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने सलग 3 दिवस 750 जणांना मोफत भोजन दिले असल्याचं सदस्य उमेश येळसंगे यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेस मंडळाच्या सदस्या मधुमती चाटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। बोला सर। मी पुरुषोत्तम दुर्गाप्रसाद बलदवा, मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचा संस्थापक, माजी अध्यक्ष। ही संस्था गेली 86-87 मध्ये निर्माण झाली चंद्रपूरजींच्या आशीर्वादाने। त्यामुळे इथल्या लोकांना लष्करला येऊन मिरवणूक वगैरे पाहणे जड जात होते। त्यामुळे बाबुराव चाकोते, धर्मवीर वीरा पाटील व चंद्राम गुरुजी यांनी म्हटलं, वा मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ साजरं तुम्ही स्थापन करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे। पण त्याप्रमाणे 86-87 आम्ही ही संस्था निर्माण केली। त्यामध्ये शिवसेनाना पाटील, चंद्राम गुरुजी, लालसिंग राजपूत, बाबुराव लद्दे आणि विजय शाबादी हे संस्थापक झाले। त्यावेळेला माझी अध्यक्ष म्हणून माझी त्यांनी निवड केली। तेव्हापासून या संस्थेत मी काम करतो आहे। अनेक उपक्रमामध्ये या संस्थेमध्ये आम्ही काम करतो आहे। नुसतं गणपती हे निमित्त आहे, पण सामाजिकमध्ये जे उपयोगी गोष्टी पडतात, या विद्यार्थी असो, त्यांना प्रबोधन असो, शाळेमध्ये प्रबोधन असो, महाविद्यालयामध्ये प्रबोधन असो, गरजूला मच्छरदाणी वाटप असो या क्या खाऊ वाटप असो, कुठलंही काम असेल तर त्याच्यामध्ये आम्ही भाग वाटत नाही। हे पब्लिककडनं पैसे न घेता पदाधिकारी व काही दानशूर लोक आम्हाला सहकार्य करतात, त्यांच्या सहकार्याने ही संस्था चालते। त्यामुळे आज एकत्रित येतो आणि एकत्रित आल्यानं प्रत्येकाचे विचाराची देवाणघेवाण होते। ह्या संस्थेमध्ये कोणाला नोकरी पाहिजे असेल, कोणाच्या मुलाला काही काम असेल, तर पैशाने काम न होतात त्याच्या विचाराने कामं होतात, त्याच्या बोलण्याने कामं होतात। त्यामुळं या संस्थेमध्ये अनेक फायदे मी स्वतः पाहिलेले आहेत। आणि यावर्षी आम्ही कोरोनामुळं आम्ही गणपती उत्सव साजरा करणार नाही आहे। आणि नरेंद्र मोदींना आमच्या संस्थापक यांनी पत्र दिलं आहे की बाबा, देशामध्ये कुठलाही उत्सव असो हे रस्त्यावर न करता आपापल्या घरी गुणगोविंदांनी करावं। उत्सव साजरा करण्याला आमची मनाई नाही आहे, पण वायफळ खर्च न होता, मंडप न टाकता किंवा पोलीस खात्याचं सुद्धा त्यांचं मदतीला हे होईल, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही यावर्षी म्हणतो सगळ्याला आवाहन केलं मंडळाला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या देशामध्ये की कुठलेही उत्सव असताना हे आपण साजरा करू नये, घरामध्ये करावं। त्याच्यामध्ये पैशाची तर बचत होईल, पण राष्ट्राच्या बी हिताच्या दृष्टिकोनातून हे होईल आणि तोच पैसा कुठंतरी आपल्याला सदुपयोगासाठी कामाला येईल असं मला म्हणतं। मी विजय शाबादी, संस्थापक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ। गेले आमचे 40 वर्षापासून हे मध्यवर्ती या विजापूरला आम्ही जे काम करतो यामध्ये प्रामुख्याने आमचं मंडळ सांस्कृतिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रामध्ये जे काम करतात अशा सगळ्या मंडळांवर आम्ही या ठिकाणी यांचं मंडळ चालू केलेलं आहे। या मंडळामध्ये आम्ही अनेक नामांवर असे वक्त्याचे भाषण ठेवलेले आहेत, अनेक
सामाजिक काम करणाऱ्या लोकांचा मी या ठिकाणी यथोचित सत्कार केलेला आहे. विद्यार्थी दशेपासून ते जज होईपर्यंत जे जे लोकांनी चांगलं काम केलं असे काही जज लोकांचा आम्ही सत्कार केलेला आहे, डॉक्टर लोकांचा सत्कार केला आहे. यामागचा उद्देश एक आहे की समाजामध्ये चांगलं काम करणारे चांगलं घडवणारे लोकांचा आम्ही या ठिकाणी यथोचित त्याचा सत्कार करतो. आणि आमचं मंडळ गोरगरिबाला कधी अडचणीमध्ये मदत करतो एक उदाहरण सांगतो की एक रिक्षा ड्रायव्हरची मुलगी, रिक्षा चालवणारी ड्रायव्हरची मुलगी आजारी असताना तिचं हार्टचं ऑपरेशन होतं आणि त्या मुलीला दवाखान्यात ॲडमिट केलं होतं आणि त्याच्या जवळजवळ 50,000 रुपये खर्च सांगित होते. पण आम्ही जाऊन पदार केले, डॉक्टरला भेटलो आणि त्या डॉक्टरने हकीकत सांगितली याची अशी परिस्थिती आहे, तर आम्ही मंडळाकडून त्यांना मदत करणार आहोत, तुम्ही आम्हाला काय करता. तर डॉक्टर साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्या मुलीचं ऑपरेशन विनामूल्य केले आणि त्या मुलीला स्वतःच्या खर्चातून एक महिन्याचं औषध दिले. असे लोक या सोलापूरमध्ये आहेत, आमच्या संस्थेला मदत करणारे भरपूर लोक आहेत. परवाच टाऊनमध्ये जेव्हा 7,500 लोक बॉर्डर अडकले होते, आम्हाला कळल्यानंतर आम्ही त्या 7,500 लोकांचं जेवण 3 दिवस आमच्या मध्यवर्तीतर्फे दिलेलं आहोत. परवा घरेलू कामगारांचे आम्ही सर्वे करत होतो, त्यामध्ये आमच्या विजापूरमध्ये 35 ते 40 महिला जे घरेलू कामगारांना कामावर कमी केले होते अशा लोकांना आम्ही धान्याची किट दिलो. दरवर्षी आम्ही जी मुली अपंग अनाथ आहेत अशा मुलीला दत्तक घेऊन तिच्या शाळेचं शिक्षण देतो आणि जे मुली टॉपरमध्ये आहेत त्यांना शिक्षणाकरता जर काही कमतरता भासेल तर कैलासचे राजेश शाबाद याच्या नावानं आम्ही 11,000 रुपये त्या मुलीला पुरस्कार देऊन आम्ही त्यांचा सन्मान करतो. अशा पद्धतीने आमचं मंडळ गेली 35 वर्षे करतो, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करतो. 1 जानेवारीला आम्ही मोठं भव्य कार्यक्रम करतो. आमच्या मंडळात फक्त गणपती पुरतं नाही तर 12 महिने 24 तास लोकांच्या कामाकरता आम्ही तत्पर आहोत. मी उमेश अळसंगी, सध्या या वर्षाचा मी सचिव आहे, सचिव म्हणून काम पाहतो. तर विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक अशा प्रकारचे कामं दरवर्षी चालत असतात. वृक्षारोपण असू दे किंवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे, त्याचप्रमाणे शिस्तीमध्ये मिरवणूक पार पाडण्यासाठी पोलिसांना वगैरे आम्ही सहकार्य करत असतो. गरजू लोकांना त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची सोय आहे. तर अशा प्रकारे ज्येष्ठ लोकांचं 1 जानेवारीला पुष्पगुच्छ वगैरे देऊन त्यांचा आम्ही सत्कार करतो व नवीन वर्षात सुरुवात करतो. अशा प्रकारे म्हणजे वेगळे कामं आम्ही वर्षभर त्या ठिकाणी साजरा करत असतो विजापूर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने. तर असंच यावर्षी जरा कोरोना कोविडमुळं परिस्थिती वातावरण गंभीर असल्यामुळे तर सगळे आमचे संस्थापक लोक असं विचार केले की यावर्षी मिरवणूक आपण काढायचं नाही, गणेशोत्सव मंडळ आपण पोलिसांना सहकार्य करू, अशा प्रकारचा निर्णय यावर्षी घेतण्यात आला आहे आणि मला वाटतं हे निर्णय योग्य. ठीक आहे. भेट द्या, तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.